जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ग्राम पंचायत पाणी पुरवठा व महाजन पाणी पुरवठा योजना या पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या दोन टाके आहेत. या दोन्ही टाक्यांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमधून दूरवरून पाइपलाइन द्वारे पाणी आणले जाते. त्यामुळे वेळोवेळी फुटणाऱ्या पाइपलाइन मधील गाळ व पाणी स्वच्छ करण्याकरिता टाक्यात येणाऱ्या पावडर व गाळ यांचा टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात थर साचला जातो व गावाला दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो व कोरोना महामारी याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. या टाक्या 7 ते 8 महिन्यांपूर्वी स्वच्छ केल्या होत्या. या बाबतीत वार्ड क्रमांक 1 मधील सदस्य द्रौपदी पांडुरंग गवई यांनी ग्रामपंचायत मासिक सभा 25/2/2021 पहिल्याच मासिक सभेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ कराव्यात असे मत मांडले होते. परंतु मासिक सभेत या बाबतीत कोणतेही मत नोंदवले गेले नव्हते. त्यानंतर 30/4/2021 रोजी झालेल्या मासिक सभेत 2 ते 3 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर ग्रामपंचायत सदस्य द्रौपदी पांडुरंग गवई व विरोधी सदस्य यांनी आक्रमक पवित्रा घेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात संदर्भात चांगलाच वाद घातला व टाक्या स्वच्छ करण्याची मागणी रेटून धरली. या मागणीची दखल घेत अखेर काल दिनांक 1 मे रोजी पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. मी द्रौपदी पांडुरंग गवई वार्ड क्रमांक 1 मधील अपक्ष सदस्य. देशामध्ये कोरोनाचे भयंकर संकट चालू असताना गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मी ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये 3 महिन्यापासून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासंदर्भात माझे ठराव मांडत आहे. त्यामुळे मी अपक्ष सदस्य असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि मला या गोष्टीबद्दल न्याय मिळत नाही आहे. तरी सदर काल झालेल्या मीटिंगमध्ये मी या विषयावर चांगलाच वाद घातला आणि माझी मागणी ही रेटून धरली. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येऊन त्यांनी आज रोजी सदर पाण्याची टाकी ही स्वच्छ केली आणि दुसरी टाकी ही 1-2 दिवसात स्वच्छ करेल असे सांगितले. त्यामुळे मी ग्रामपंचायत प्रशासनातील सरपंच सचिव सदस्य आणि कर्मचारी यांना धन्यवाद देत आहे. तरी यापुढे गावातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करते. एमसी न्यूज करिता गजानन सोनटक्के सुनगाव.